सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व खाजगी दवाखाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करण्यात आलेली आहे, मात्र दवाखाने सुरू नसल्याचा सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या अनेक तक्रारी जिल्हा प्रशासन आणि माझ्याकडे प्राप्त होत आहेत। तरी मी सर्व शहरातील आणि जिल्ह्यातील डॉक्टर बंधू भगिनींना आवाहन करतो की आपले दवाखाने सुरू नसल्यामुळे सर्व पेशंट हे सिव्हिल हॉस्पिटलकडे येत असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ताण वाढलेला आहे। खाजगी हॉस्पिटलमध्ये विविध आजारावरती उपचार झाल्यास सिव्हिलवरील ताण कमी होऊन कोरोनाबाधित रुग्णावर अधिक प्रभावीपणे उपचार करणे करता येणे शक्य होईल। त्याचप्रमाणे IMEकडून जिल्हा प्रशासनाला सुमारे 1,625 रुग्णालय सुरू असल्याची यादी सादर करण्यात आलेली आहे, परंतु अद्यापही नागरिकांना उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी सुरूच आहेत। त्यामुळे मी शहरातील सर्व खाजगी डॉक्टरांना आणि ग्रामीण भागातील डॉक्टरांना त्यांचे दवाखाने सुरू करावेत अशा प्रकारचं आज मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो। दवाखाने सुरू करण्यातील अडचणी जिल्हा प्रशासनाकडून सोडवल्या जातील, त्यासाठी जेवढं काही सुरक्षाविषयक साहित्य जे काही लागेल ते निश्चित प्रकारे पुरवलं जाईल, पण दवाखाने सुरू करा असे आवाहन मी पुन्हा पुन्हा माझ्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना करतो। सोलापूर महानगरपालिकेने दवाखान्यांना नोटीस बजावल्या आहेत, या नोटीसा जनतेचं व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून बजावल्या आहेत। या उपरही दवाखाने सुरू केले गेले नाहीत तर प्रशासनाला नाईला जास्त कठोर कारवाईचे निर्णय घ्यावे लागतील, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि आपले सर्वांनी खाजगी दवाखाने ताबडतोब सुरू करावे अशा प्रकारची विनंती मी शासनाच्या वतीने आपल्या सर्व डॉक्टर बंधू भगिनींना करतो। धन्यवाद।